सुस्वागतम खेतवाड़ीचा महाराजा खेतवाड़ी दुसरी क्रॉस ने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आलेल्या सर्व भक्तजनांचे हार्दिक स्वागत करीत आहे। आपल्या पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड भागात मोरिया गोसावी नावाचे गणपती बाप्पाचे अत्यंत निस्सीम भक्त होते। मोरिया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला 95 किलोमीटर दूर असणाऱ्या मुळगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असे। पुढे ते याच ठिकाणी स्थायिक झाले, परंतु पुढे म्हातारपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होत नव्हते, म्हणून ते नेहमी दुःखी राहू लागले। मग एके दिवशी गणपती बाप्पाने त्यांना स्वप्नात दर्शन येऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल। दुसऱ्या दिवशी कुंडामध्ये स्नान करून पूजा करत असताना त्यांच्या ओंजळीमध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती प्रकट झाली। बाप्पाने त्यांना खरंच दर्शन दिले। पुढे हीच मूर्ती मोरिया गोसावी यांनी मंदिरात स्थापन केली। त्यांची ही भक्ती सगळीकडे पसरली आणि बाप्पाच्या नावानंतर लोक त्यांचे नाव घेऊ लागले। म्हणूनच फक्त गणपती बाप्पा असा उच्चार न करता गणपती बाप्पा मोरिया असे म्हणतात। आपण सर्वही बोला गणपती बाप्पा मोरिया।